युट्यूबच्या माध्यमातून मॅच चा, चा आनंद रोशी रोशन भोईर कॅप्टन जे आहेत फुंडा संघाचे त्यांना देखील बेस्ट ऑफ ब्लॉक सांगितलं आहे या क्वालिफाय मॅच साठी जाऊ या मॅच दिशेने सलामीची जोडी केलपट्टीवर आली आहे एका बाजूला मुकुल आणि दुसऱ्या बाजूला रोशन रोशन आणि मुकुलचा क्रिकेट खूप चांगला राहिला आहे सकाळपासून या स्पर्धेमध्ये आणि गोलंदाज युवा यंग स्टार जतीन गोलंदाज रोशन स्ट्राईक ऑन जे आपण पाहू शकतो आपण संपूर्ण न्यूज संघर्ष मध्ये कॅमेरामॅन फोकस करू असं म्हणणारच होतं तर सर्व तिथून सदस्य आता हळूहळू व्यासपीठाच्या दिशेने येत आहेत पूर्ण टॉसबॉक्स खाली गेला आहे चमक आणि धमक या स्पर्धेची जाऊया क्रिकेटच्या दिशेने गोलंदाज आपल्या यानंतर फलंदाजी करायचे विसरून चालणार नाहीये कारण की टार्गेट जो देखील सेट झाला तो आजच आम्हाला कम्प्लीट करायचं आहे म्हणजे सहा षटक तुम्हाला टाकायचे आहेत कमी वेळामध्ये पहिला चेंडू अगदी सुरू झाला हा सामना आणि पहिला चेंडू अटॅक करण्याचा प्रयत्न होता बीट झाले फलंदाज बीट होतं एस रक्षक चांगला बॅकअप एक सिंगल धाव स्कोर बोडो लागली जात आहे रोशन याच्या बॅटला चेंडू हा स्पर्श झाला आहे एक धाव स्कोर बोडो लागली जात आहे श्रीगणेशा धावाला सुरुवात होता आहे जय बजरंग फुंडा संघाने नाणेपिकी जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे विक्रमा चेन्नई देखील आता सज्ज झाला युट्यूबच्या माध्यमातून तो मॅचचा आनंद घेता बेस्ट ऑफ्लाक दोन्ही संघांना दिलाय कारण की हा क्वालिफाय सामना आहे इथून जो संघ जिंकेल तो ठीक सुपर संडे म्हणजे उद्यामध्ये त्याचं नक्की धाडच तुम्हाला पाहायला मिळेल षट क्रमांक पहिला जतीनचा जा, पहिला चेंडू अगदी चांगला टाकला दुसरा चेंडू षटका हा चेंडू लुजन चेंडू बीमर चेंडू टाकलाय इथे जीवनदान मिळेल फलंदाजाला वन प्लस वन दोन दाबा नोचा इशारा पंथनच्या माध्यमातून तीन दाबा दावा पलकाभर सकाळपासून खूप मेहनत घेताना आमचे संपूर्ण ऑल इंटर्स हे पाहू शकता आपण वैभव वांगेकर रांजिलरा ते देखील तुम्ही पाहतायत आणि एन्जॉय करताना सर्वप्रथम एन्जॉय करताय स्पर्धेला जेव्हा आपण स्पर्धा ठेवतो त्या स्पर्धेला यशस्वी इथे पार करतो संपूर्ण क्रिकेट रसिक देखील दाखवले जात आहेत काही क्रिकेट रसिक घरच्या दिशेने निघत आहेत सामना थांबला गेला आहे कारण की हा बीमर चेंडू आहे आणि इथून नो बोल फ्रीडचा इशारा पंचाने दाखवला आहे इथे हे तुम्ही रिप्लेमध्ये पाहता पुन्हा एकदा जतीन याचा हा चेंडू लुजनर चेंडू खराब चेंडू बीमर चेंडू टाकला गेला होता आणि आता पुरेपूर फायदा मिळाला आहे फलंदाजाला पाहूया काय कमिटमेंट असेल या चेंडूवर जतीन कम बैक करेल का डॉट चेंडूने अगदी वेगाने चेंडू टाकला मात्र लाइन खराब आहे ऑपस्टमच्या बाहेर इशारा पंथांच्या माध्यमातून ऑपस्टम जी लेंथ लाईन आहे त्याच्या खूप बाहेर चेंडू टाकला होता सिंगलच्या मदतीने धावा धावा लगाव चार धावा कोणत्या प्रकारचा विकेट गमावलेला नाही आहे एक चांगली सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते आहे जय बजरंग फुंडा संघाच्या माध्यमातून गोलंदाज जतीन ओ विकेट लॉंग रन अप स्ट या सर्कलच्या बाहेरून गोलंदाजी वेगाने केली जात आहे समोर रोशन सज्ज आहे पाठवलंय आणि सर्व शतरंगाच्या हातामध्ये फ्रीट चेंडू होता सेलिब्रेशन सुरू झाला होता मैदानामध्ये एकाएक नक्कीच कॉमेंट काम कर गे ये पहा रोशन पहा किती खुश आहे त्याला मिळाले जीवनदान फ्रीट होत पूर्णपणे पंचानं माहिती हा फ्रीट दहावा दहा पलिकावर लागलेले आहेत सहा दहावा आम्हाला माहिती होतं फ्रीड आहे पंचानं माहिती होतं मात्र शत्रस्त माहिती नव्हतं सेलिब्रेशन सुरू झालं होतं एअरप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मी हे तुम्ही पाहू शकता मिड विकेट क्षेत्रामध्ये झेल पकडल्यानंतर सर्वच खेळाडू टाळ्या आणि जबरदस्त किस गेली होती चेंडूला सेलिब्रेशन नक्कीच त्याचा झेल होता हे पुन्हा एकदा त्याच दिशेने आता फसला गेलाय आता हे पहा सेलिब्रेशन हो डेफिनेटली व्हायरल होईल नक्कीच खूप चांगला सेलिब्रेशन झाला होता कॅश पकडल्यानंतर डगडमध्ये परतताना रोशन नवीन फलंदाज गेला खेलपट्टीवर बावेश हिटमॅन बावेश मैदानाच्या आतमध्ये एक पिंच हिटर खूप चांगली जबरदस्त फटकेबाजी केली दिवसभरामध्ये शिवानी भुईरा यांनी देखील शुभेच्छा ऑल द बेस्ट नक्कीच दादूचा पाडा या संघाला दिलेला आहे शुभेच्छा धन्यवाद ताई आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत हा चेंडू ओ कट करायचं तर कवर पॉइंटवर मात्र सर यष्ट्रिकाच्या हातामध्ये टॉट चेंडूची समाप्ती होत्या आपण हे पाहू शकता आपण जसं चेंडू पडले ना पिचिंग कमी हाईट कमी आली होती आणि सरेल यष्टच्या हातामध्ये या षटकातील मला वाटतं दोन चेंडू बाकी आहेत पंच गणेश सर पंचांच्या भूमिका मध्ये जतीन राईट ओ जे विकेटने समोर बावेश आष्ट नक्की इथे प्रयत्न होता विकेट घेण्याचं असं वाटत होतं की बॅट ची एज घेतली काय एका एक सेलिब्रेशन सुरू झालं होतं पाहू शकतात रिप्लेमध्ये ऑप्शनचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता बाबेचा वेगाने चेंडू निघून गेला होता बॅट येण्या अगोदर चेंडू निघून गेला होता आणि हलकासा सेलिब्रेशन देखील झाला होता मात्र शेवटच्या मोमेंटला पंचांकडे बघितला अम्पर इज बेस्ट जज जतीन खूप चांगली गोलंदाजी थांबून ठेवल्या फलंदाजाला आता थांबणार नाहीये बावेश मिड मिडविकेटच्या वरतून जाणारा तारामंडल मध्ये येतो हा भावेश पुंडाचा आहे आणि जबरदस्त चमकताना या स्पर्धेमध्ये दिवसभरामध्ये खूप चांगला क्रिकेट खेळला भावेशने जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये आला त्यावेळीस हा फलंदाज नक्कीच पुढे धावून आला आणि त्याच्या बॅटमधून हा मॅक्सिमम सिक्स येतोय आहे आतिश जाधव जॉईन झाल्या युट्यूबच्या माध्यमातून शुभेच्छा पुंडास संघाला दिलेल्या आहेत आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत हळूहळू क्रिकेटचे दर्दी त्यांची होते आहे गर्दी युट्यूबच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत जवळ जवळ दोन हजाराच्या आसपास आपण क्रिकेट रसिकांना युट्यूबच्या माध्यमातून पाहत आहे कारण की हा क्वालिफाय मॅच आहे संख्या पलगाव लागलेली आहे बारा दहा एक गडी बाद झालाय जय बजरंग फुंडा संघ आता एक चांगल्या स्थितीमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे आठचण दूर करायची असेल ना इथून झिडके संघाला फार महत्त्वाचे विकेट आहेत मुकुल आणि भावेशाच आई गावदेवी दादूचा पाडा हा संघ पाहतोय आपण प्रथम शत्रक्षण इथे करताना तुम्हाला पाहायला मिळत आहे हा चेंडू ऑन साइड ला खेळला आहे आहे तिथे फिल्डिंग तितकीच चांगली आहे फक्त आणि फक्त एकच दाव मी या चेंडूवर प्रदीप मागच्या मॅच मध्ये हिरो ठरला तर मॅन ऑफ द मॅच मी आली होती तोच प्रदीप गोलंदाजी मध्ये आलाय समोर पहा किती चांगला बॅटल आहे तीन खेळाडू खेळपट्टीवर तुम्हाला पाहायला मिळते एक गोलंदाज आणि दोन फलंदाज प्रत्येकी मॅन ऑफ द मॅच पटकवली आहे या स्पर्धेमध्ये जय फुंडा संघ एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आई गावदेवी दादूचा पाडा गोलंदाज सज्ज प्रदीप राईट विकेटने समोर बावेश सज्ज होत्या खेलपट्टीवर हा बाबेश कडक स्ट्रोक खेळताना मिड विकेट क्षेत्रामध्ये सिंगल धाव फक्त सिंगल दाव आहे सिंगलच्या मदतीने धावा धाव लागले आहेत त्या चौदा धावा येणाऱ्या फलंदाजीमध्ये अतिशय जबरदस्त फॉर्म फलंदाजी येणं बाकी आहेत टीमचे कॅप्टन कधीही येऊ शकतात चांगली चौफेर फटकाबाजी नक्कीच पाहायला मिळेल युवा यंगस्टार खेळाडूंना घेऊन खेळत असताना हा संघ जय बजरंग फुंडास गोलंदाज प्रदीप राईट ऑ दोधामध्ये आहेत विकेट, विकेट मिळेल का हा चेंडू फसला गेलाय शतरक्षक बघत राहील चेंडू गॅप मधून वन बॉम्ब येतोय चौकार चौकारे पाहूया आपण थँक्यू डीजे मॅन आमचे डीजे खूप चांगले आम्हाला साथ देत आहेत ऑप्शनच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न मीट विक क्षेत्रामध्ये अतिशय जबरदस्त हा तुम्हाला स्ट्रोक पाहायला मिळत आहे ओ हो हो कॅमेरामॅनचं किती चांगलं कौतुक करूया आपण वन बॉम्ब सीमापार चौकार येत आहे जी पट्टीना बाण्ड्रीला त्याच्या आतमध्ये चेंडू नक्कीच जा, लँड झाला होता आणि त्यानंतर चेंडू सीमापार चौकार पाहायला मिळाला टेक्निकल टीम चांगला काम करताना ओम साई मूवीज आता मी म्हणेल की चौकारांचं शतक बनण्याची तयारी आहे या स्पर्धेच्या माध्यमातून शहाण्णव चौक्या आतापर्यंत बर्यंत लागलेल्या आहेत या स्पर्धेमध्ये अति जाधव आम्ही साहेब नाही आम्ही समालोचक आहोत मित्रा नक्की तुमचा असच प्रेम असू दे आमच्या रोहन पाटीलवर कारण की या पट्ट्यामध्ये एक उत्कृष्ट समालोचक आमचे मित्र रोहन पाटील गोलंदाज राईट द विकेटने स्वीप केला चेंडूला शतरक्षक चेंडू मागे धावतोय एक सिंगल डाव कम्प्लीट झाली आहे थांबेल का हा चेंडू थांबवला गेलाय दोन दावा येते मी तयार फलंदाज झाला या दोन धावांनी संघाची धावसंख्या संख्या वीस दावा ट्वेंटी रन प्रयत्न पाहायला मिळते गोलंदाच्या माध्यमातून प्रदीप प्रयत्न करतो विकेट घेण्यासाठी यानंतर ना पाणी तयारीत ठेवायचं आहे आणि फक्त एक मिनिटाचा ब्रेक असेल जास्त ब्रेक घेऊ नका शेवटचा मॅच आहे ब्लॅड मध्ये आम्हाला खेळवायचा आहे हा सामना दोन्ही संघ आपलेच आहेत दोन्ही संघ आपल्या भिवंडीचे आहेत आणि दोन्ही संघ ऑर्गनाईजसाठी खूप महत्वाचे आहेत गोलंदाज हा चेंडू ऑन साईटला पाठवलाय सीमापार येतोय महत्वाचा षटकार हिटमॅन रोहित शर्माची मला आठवण आली अशा प्रकारचे पुल स्ट्रोक एकच वन मॅन आर्मी रोहित शर्मा खेळत असतो आंतरराष्ट्रीयवर आणि इथे तुम्हाला ग्रामीण क्रिकेटमध्ये मुकुल हा स्ट्रोक खेळताना तुम्हाला पाहायला मिळाला पाठवून दिलं सीमा पार मॅक्सिमम सिक्स प्रदीपचा देखील समाचार घेतला आहे धावा धावा फलकावर दाव लागल्यात त्या म्हणजे सव्वीस धावा या महत्वाच्या धावा झालेल्या धाव फलकावर आता बनतोय पाच चेडूमध्ये चौदा धावा झटपट इनिंग खेळताना आपल्या संघासाठी मुकुल पुन्हा एकदा सज्ज खेळपट्टी हा चेंडू देखील कडक स्ट्रोक पाहायला मिळतो आहे विकेट क्षेत्रामध्ये एक सिंगल दाव आली आहे दुसरा दाव मिळेल का थोडसा इथे मिसफिल्डिंग आणि त्याचं कारण दोन धावा अठ्ठावीस दावा दाव बलकार लागलेले आहेत दोन षटकाची समाप्ती एका एक मिनिटाचा स्टेटजी टाइम पाणी जाऊ द्या दे मैदानामध्ये आणि लगेच रिटर्न यायचं आपण जास्त वेळ घेऊ नका हार्दिक पाटील किंग ऑफ दादूचा पाडा समजेल कोण किंग आहे सध्या हा क्वालिफाय मॅच आहे दोन्ही संघ मजबूत आहेत बलवान संघ आहेत पाणी मैदानामध्ये मागवला गेला स्ट्रॅटेजिक टाइम ड्रिंक्स इंटरव्हल काही गरज नव्हती ड्रिंक्स इंटरवल मात्र महत्त्वाचा आहे कारण की वातावरण थोडंसं गरम आहे कारण की मॅच गरम है, एका आहे एका बाजूला थंड वातावरण आहे त्याच्यामध्ये क्लायमॅक्स थोडंसा तुम्हाला पाहायला मिळत आता आपण टीम ऑनिटर आपण पाहत आहे तर आमचे जे युग क्रिएशन आपण आहे त्यांच्या माध्यमातून तुम्हाला ना जबरदस्त टी शर्ट ट्रॉफीज आणि स्पोर्ट्सचे सर्व साहित्य जे आहे तुम्हाला शेलार भिवंडी याने की आमच्या नाक्यावर नक्कीच तुम्हाला मिळतील त्यानंतर पंडित नाका शाहपूर चांदीप वसई या परिसरामध्ये देखील तुम्हाला स्पोर्ट्सचे जेवढे साहित्य पाहिजे असतील ते तुम्हाला नक्कीच मिळतील पुढे जाऊया एवढा संपूर्ण बॅनर जे आहेत आमचे लाईव्ह टेलिकास्ट टेक्निकल टीम जे आहेत ऑपरेटर आपल्या टीम ऑरेटर दाखवत आहेत जसंसं वेळ मिळेल उद्याचा दिवस आम्ही नक्कीच जा टॉसबॉक्स उद्या आपण नक्कीच फॉर्मला आणायचं आहे रोहन पाटील उद्या टॉस बॉक्स टॉसबॉक्समध्ये ज्याने ज्याने आपल्याला विशेष सहकार्य केलेलं आहे टॉस होण्या अगोदर प्रत्येक टॉसबॉक्समध्ये जे जे स्पॉन्सरांची नावं आहेत ती आपण उद्या घ्यायची आहेत गोलंदीमध्ये परिवर्तन आदेश आले शेवटचा षटक आहे महत्वाचा षटक आहे बावेश बावेशला चेंडू समोर खेळला आहे बावेश काऊ कॉर्नर मध्ये चेंडूला फील केली दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न अगदी वेगाने हा धाव पूर्ण केलाय आता तिसरं धाव घेण्याची देखील तयारी करताना मोकुल दोन धावा दहा पालकावर तीस धावा थर्टी आदेश दोन धावा खर्च केल्या थांबवायचा आहे अंडर फोर्टीच्या चाळीस धावांच्या आतमध्ये थांबवण्याचं काम करायचं आदेशला कारण की दोन्ही फलंदाज सेट झाले चेंडूवर नजर बसले फुटबॉल प्रमाणे उडवत आहेत फलंदाज ओ आ चेंडू चांगलाय अपील जोरदार केलीये एक दोन तीन चार आणि पहा त्यानंतर पंचांचा फिंगर अप आणि इथून भावेश परत लाय डगाड मध्ये कमॉन्टीज आहे असं वाटत आहे की भावेच्या पायाला क्रॅम आला होता त्या टायमाला आणि पंचांकडे न बघता खेळपट्टी सोडण्याचा देखील त्याचं काम सुरू होता आता जेव्हा अपील झाली तेव्हा त्याने खेळपट्टी देखील सोडली बावीस डगाव मध्ये सध्याचा किंग मुकुल खेळपट्टीवर गोलंदाज आदेश राईट ओ विकेट हा चेडू चांगला आहे हा चेंडू सर्व एश्ट्रकाच्या हातामध्ये निघून गेलाय डॉट चेंडूची समाप्ती आहे कुणाल गेले खेलपट्टीवर आणि पहिला चेंडू डॉट केलाय गोलंदाज आदेशने सुप कामगिरी महत्वाच्या मॅच मध्ये महेंद्र केने वेलकम आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत ऑल द बेस्ट जय बजरंग कुंडास बिग स्ट्रोक एक्स्ट्रा कवर शत्रशेक आहे सिंगल धाव कम्प्लीट सिंगलच्या मदतीने धावा धाव बल लागलेले आहेत एकतीस धाबा धावाला दोन चेंडू बाकी आहेत या षटकातील दोन चेंडू मध्ये एक मोठा स्ट्रोक जर आला तर एक चांगला टार्गेट सेट होऊ शकतो आदेश असा नाहीये आदेशच्या च्या अगेन्स्ट षटकार आणि चौकार मारण खूप चांगली क्लास गोलंदाजी क्वालिटी गोलंदाजी फुलटा चेंडू फसलाय शतरक्षक चेंडू खाली ओ मात्र रनआउटचा विकेट मिळाला येत्या झेल सुटल्यानंतर गोलंदाज निराश झाला एकोणीस चेंडूचा खेळ बाकी अजूनही आम्ही त्यानंतर गाडीवरच जाणार आहोत घरी तर शेवटचा चेंडू एकतीस धावा झालेल्या आहेत खेळाडूंच्या माहिती करता एकतीस धावा तीन गडी नवीन फलंदाज देवेंद्र मैदानाच्या आतमध्ये टी शर्टवर नाव सोनू आहे आणि सोनू मोनू बीट्स मुंबईचा सध्याच्या घडीला चर्चेमध्ये पाहूया कोणत्या प्रकारे हा चेंडू टाकला जाईल हा चेंडू समोर केलाय क्रिकेट मध्ये सेफ फटकाय शेतरक्षक करतोय चुकी आणि चेंडू निघून जातोय चार धमा जाडी टँक्यू टँक्यू आपण टार्गेट सांगूया पस्तीस झालेल्या आहेत छत्तीस धावा बनवायच्या आहेत म्हणजेच सरासरी गाठायची आहे धावा तर नक्कीच बनतील मात्र मी थांबतो पाहत राहा न्यू संघर्ष चषक दोन हजार तेवीस ऐकत राहा झिडके गावाचा एक बुलंद आवाज रोहन पाटील यांचा आवाज तर धन्यवाद संदेश पाटील ओळी आपण सामन्याकडे एकूण एकंदर छत्तीस धावांचं आव्हान उभं टाकलेलं आहे अठरा चेंडू आणि छत्तीस धावसंख्येचं समोर लक्ष ठेवण्यात आलेलं आहे आणि हे लक्ष मात्र लक्षात घ्यावं लागणार आहे आई गावदेवी संघाला दादूचा पाडा संघ मैदानाच्या आतमध्ये सुंदर परफॉर्मन्स करतोय निश्चितच जर आपण विचार केला पहिल्या षटकामध्ये बारा धावा आल्या दुसऱ्या षटकामध्ये प्रदीप याचा जर आपण विचार केला एकूण एकंदर सोळा धावा या खर्च केला त्याच्यानंतर जर आपण आदेशाचं षटक पाहिलं एक कंजूस एक चिवट गोलंदाजी त्याच्या माध्यमातून हाताळली गेली फक्त सात धावा खर्च केल्या आणि दोन विकेटसुद्धा प्राप्त केल्या अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतायत रत्नराज भोईर नावामध्येच खूप काही आहे नाव आणि मेहनत या सर्व काही गोष्टी अवलंबून आहेत जसं नाव तसं काम पण कधी कधी असं सुद्धा म्हटलं जातं नाम मे क्या रखा है तर असं काही गोष्टी नसतात दिसतं तसं नसतं म्हणून तर जग असं एक म्हण सुद्धा आहे निश्चितच या स्पर्धेकरता ज्या ज्या मान्यवरांनी महत्त्वाचं योगदान दिलं आहे उमेश सोनावणे यांच्या वतीने प्रथम पारितोषिकाची रोख रक्कम आपण पाहतोय त्यानंतर उपसरपंच ग्रामपंचायत राणाळ जे प्रताप शेठ पाटील यांच्या वतीने द्वितीय क्रमांकाची रोख रक्कम शुद्धदन जाधव सदस्य ग्रामपंचायत डोहाळे यांच्या वतीने तिसऱ्या क्रमांकाची रोख रक्कम असे हे संपूर्ण पारितोषिक आपल्यापर्यंत पोचवलेले आहेत क्रमांक एक दोन तीनच्या सुंदर अशा ट्रॉफीज गौतम उबाळे बळीराम उबाळे यांच्या स्मरणार्थ या ट्रॉफीज आपण पाहतोय बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन कुणाल धनगर रघुनाथ धनगर यांच्या स्मरणार्थ मधुकर जाधव यांच्या स्मरणार्थ विशाल जाधव यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी जगदीश मोरे यांच्या वतीने आपण पाहतोय संपूर्ण सन्मानचिन्ह या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ दी मॅच करता शैलेश गायकवाड समाजसेवक महापोली यांच्या वतीने ट्रॉफी योग क्रिएशन यांच्या वतीने टी शर्ट रुपेश जाधव गुरु यांच्या वतीने युट्यूब केक शॉप यांच्या वतीने पेस्ट्री वळू या मॅचकडे गोलंदाज सह बॉलिंग मार्कवरती पहिला चेंडू यावेळेस मात्र चेंडूला हुक गेला निघून जाईल चेंडू मिड विकेट सिवारिष पार सुंदर चौकार मध्ये दाखल झालेला आहे आदेशाला काय आदेश दिला हे मात्र पाहावं लागेल एकूण एकंदर गोष्टींचा जर आपण विचार केला तर आतापर्यंत धावा पलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे सहा या अंकावरती पहिल्या विकेटचं पतन जरूर झालं आहे पण येणाऱ्या वेळेमध्ये सामन्याचं समीकरण बदललेलं आपल्याला पाहायला मिळतंय पंधरा चेंडू आणि तीस धावांची गरज आहे फलंदाज किरण भोईर अजूनही आपला अकाउंट ओपन केलेला नाही आहे नॉट वरती आहे फलंदाजी सामोरा सामोरा जातोय फलंदाज आदेश यावेळेस मात्र जे पदल आली त्यामध्ये चूक होताना आपल्याला पाहायला मिळते आणि गोलंदाज पुन्च एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरती येईल तत्पूर्वी वेळ आहे किरण भोईर आणि फलंदाज आदेश विचार विनिमय करतायत गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती यावेळेस मात्र लेटकट करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील उचलून धरली जाते उत्साह जास्त आणि विश्वास कमी इथून मात्र पाहायला मिळाला आणि याच कारणास्तव ही या अपील मात्र फेटाळून लावली जाते चेंडूंचा खेळ होतोय तो मात्र चार आणि चौदा चेंडू आणि जिंकण्याकरता तीस धावांची आवश्यकता आहे चेंडू मर्यादित शिल्लक आहे पण धावाचा जो डोंगर आहे तो मात्र पल्ला खूप मोठा गाठायचा आहे आणि यावेळेस मात्र इनसाइड आऊट चेंडूला खेळण्याचा प्रयत्न पण बॅटच्या संपर्कामध्ये चेंडू आला नव्हता निघून गेला चेंडू एस टी रक्षकाच्या हातामध्ये सुरेख गोलंदाजी धावसंख्या आहे फलकावरती फक्त आणि फक्त सहा धावा सिक्स रन्स ऑन दी बोर्ड सहा धावा फलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत आता मात्र आदेश आदेशाचं आदेश पालन करावंच लागेल आणि यावेळेस मात्र पवित्रा बदलला होता पण चेंडू बॅ बै, मात्र बॅटच्या पट्ट्यात आला नाही षटक क्रमांक एकचा चा खेळ संपन्न झालाय धवसंख्या जाऊन पोचले स्थिरावले फलकावरती फक्त आणि फक्त सहा धावा पहिल्या षटका अखेरनंतर सहा धावांची धावगती कुठेतरी कमी पडलेली आहे तोच दबाव मात्र येणाऱ्या दोन षटकामध्ये असेल बारा चेंडू आणि जिंकण्याकरता तीस धावांची आवश्यकता बारा चेंडू आणि तीस धावांची गरज आहे स्पीड अप करा प्लीज बिरेडी बी फास्ट चला पंच गणेश पाटील आणि राजेंद्र बजागे आपण सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे बी रेडी बी फास्ट प्लीज जरा घाई करा वेळ अतिरिक्त खर्च झालेला आहे आणि कालच्या शेड्यूलचा जर आपण विचार केला तर पाच वाजून पस्तीस मिनटांनी कालचं शेड्यूल संपलं होतं आणि आज एक प्रेक्षणीय सामनासुद्धा खेळवावा लागला त्या कारणासह थोडा अतिरिक्त वेळ खर्च जरूर झाला आहे पण असोत येणाऱ्या वेळेमध्ये ही भरपूर भरपाई तर करावीच लागणार आहे कारण की बारा चेंडू आहेत आणि दहा मिनिटांचा अवधी या दहा मिनिटांमध्ये षटकं पूर्ण होतील का हे मात्र पाहावं लागेल किरण भोईर ऑन स्ट्राईक यावेळेस मात्र अप्रतिम स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहे बडी मच्छरी जालवे पस्ती वी, विकेटचं पतन फलंदाज बाद तसेच सुरेख गाणं आपण पाहिलं डी जी ऑपरेटरांच्या माध्यमातून निश्चितच दरारा काय असतो बाबासाहेबांनी त्यावेळेस मात्र दाखवलं आजही तोच दरारा आपल्याला पाहायला मिळतोय अन्यचितच शिक्षण ही वाघिणीचं असं दूध आहे जो पील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही म्हणजे शिक्षणाचं महत्त्व आजही किती महत्त्वाचं आहे त्यावेळेस आणि आजच्या वेळेससुद्धा आपल्याला महत्त्वाचं पाहायला मिळतंय शिका संघर्ष करा संघटित व्हा म्हणू या मॅचकडे अकरा चेंडू आणि तीस धावांची गरज आहे गोलंदाज तर यार बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय अकरा चेंडू आणि तीस धावांची गरज थोडासा दबाव वाढलेला पाहायला मिळू शकतो दादू संघाच्या फलंदाजांवरती यावेळेस मात्र नो बॉलचा इशारा बिमार की बिमारी चेंडू ट्रॅव्हल झाला आहे स्टॉप क्षेत्रामध्ये सीमा पार धावा मिळत आहेत एकूण एकंदर या पाच फ्री हिट अशा वेळेत चूक झालेली आहे जिथे मात्र टॉप थ्रीमध्ये पोचायचं आहे अशा वेळेत चुकी झाले की जिथे सामन्याला मिळणार आहे षटक आहे अशा वेळेत चुका होणं म्हणजे स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारणं सामन्याचं समीकरण बदलतंय अकरा चेंडू पंचवीस हवांची गरज आहे गोलंदाज तयार प्रीटचा चेंडू उघडा डोळे पहा नीट यावेळेस मात्र सोडून दिला चेंडूला पंचांचा इशारा येतोय व्हाईटचा अवंतर धावेच्या मदतीने धावपलक पुढे सरकेल समीकरण बदलत आहे धावसंख्या जाऊन पोचते बारा या अंकावरती आणि अकरा चेंडू चोवीस धावांची गरज आहे फ्रीट कंटिन्यू यावेळेस मात्र प्रहार तर झालाय क्षेत्ररक्षक आहे काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल जरूर झालाय एकाच धाव मिळेल फ्रीडच्या चेंडूवरती मोठा फटका जर आला असता तर मात्र चांगलं क्रिकेट पाहायला असं चांगली धावसंख्या जोडण्यामध्ये यश मिळालं असतं पण जर तर किंतू परंतु या शब्दांना क्रिकेटमध्ये थारा नाही आहे धावसंख्या जोडली जाईल फलकावरती एका धावेच्या मदतीनं तेरा या अंकावरती धावांचं लक्ष भलं मोठं आहे तेरा धावा फलकावरती जोडल्या जात आहेत दहा चेंडू आणि तेवीस धावांची गरज आहे गोलंदाज नसतं या बॉलिंग मार्कवरती पुढचा चेंडू यावेळेस मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला आहे निघून जातो चेंडू फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये एकाच धाव जोडली जाईल एका धावेच्या मदतीनं समीकरण बदलतं आहे नऊ चेंडू आणि बावीस धावांची गरज आहे चौदा धावा फलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत एकूण एकंदर रत्नराज भोईर दुसऱ्या षटकाचा विचार केला प्रदीपेच्या षटकामध्ये सोळा धावा तब्बल खर्च झाल्या होत्या आणि एक विकेट सुद्धा मिळाली नाही नाही अतिशय मागडं षटक म्हणावं लागेल गोलंदाज यार बॉलिंग मार गती परिवर्तन गती परिवर्तन स्लॉक गेलाय चेंडूला चौकार पाहायला मिळेल बुद्धिमत्तेचा क्षणाक्षरितीने वापर केला गेलाय दबा मिळत आहे त्या चार सतरा धावांची गरज आहे समीकरण पुन्हा एकदा बदलतंय समीकरण प्रत्येक चेंडू गाडीत थोडंसं खडतर होत चाललंय असं म्हणायला हरकत नाही आहे गारवा वातावरणामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतोय ड्युफॅक्टर जरूर पाहायला मिळतंय पण गोलंदाज अटीतटीने गोलंदाजी करतोय यावेळेस मात्र चेंडूला सोडून दिला आहे वाईट बॉलचा इशारा अवांतर धाव्याच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल आठ चेंडू सतरा धावांची गरज आहे जाऊन पोचेल फुलकावरती एकोणावीस या अंकावरती आठ चेंडू आणि सतरा धावा हे दोन चेंडू निर्णायक असतील दादूपाडा संघाकरिता आणि पुंडा संघाकरिता यावेळेस मात्र स्लॉ स्वीप चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईन सीमर पार झन्नाटेदार षटकार ही नजर ही नजाकत महत्वाची होती आणि सात चेंडू आणि आता मात्र अकरा धावांची गरज आहे वडा मॅच आठ चेंडू समीकरण बदललेलं पाहायला मिळालं होतं पण समीकरण बदलतंय गोलंदाज यार यावेळेस मात्र लॉप केलंय उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षक आहे झेल पकडला जाईल विकेटचं पतन फलंदाज बाद सहा चेंडू आणि अकरा धावांची गरज आहे डी जे धन्यवाद विजय वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया पुन्हा एकदा मॅचकडे कडे सहा चेंडू आणि आता मात्र अकरा धावांची गरज आहे वड मॅच सहा चेंडू आणि अकरा धावांची गरज आहे महत्वपूर्ण मॅच महत्वपूर्ण सामना दोन्ही संघांची दोन्ही संघांसाठी अस्तित्वाची लढाई दोन्ही संघांसाठी प्रतिष्ठेची लढाई टॉप थ्री मध्ये कोण पोहोचणार पुंडास की आई गावदेवी संघा दोन्ही मॅच हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे ही मॅच सर्वांसाठी महत्त्वाची आहे गोलंदाज सैयार बॉलिंग मार्कवरती सहा चेंडू अकरा धावांची गरज गोलंदाजी करता बॉलिंग मार्कवरती आहे रोशन कॅप्टन लीडिंग फ्रंट आपल्याला पाहायला मिळतोय राईट आम राउंड ने विकेटचा मारा बिरडी बी भी फास्ट प्लीज जरा घाई करायची आहे वेळ कृपया कमी खर्च करा सहा चेंडू आणि अकरा धावांची गरज गोलंदाज यार बॉलिंग मार्कवरती रोशन यावेळेस मात्र स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न बॅटच्या संपर्कात चेंडू मात्र आला नाही चेंडू निघून गेला ठीक यशिरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल पाच चेंडू आणि आत्ता मात्र अकरा धावांची गरज आहे एखादा चौकार किंवा एखादा षटकार या मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण करेल रोमांचकता निर्माण करेल दोन्ही संघ लढत देत आहेत झुंज देत आहेत गोलंदाज यार पुन्हा एकदा बदल आली त्यामध्ये चूक पुन्हा एकदा चूक वेळ काढूपणा घेतला जातो आहे की काय असा काहीस अंदाज वर्तवला जातो आहे पण मात्र भौगोलिक परिस्थितीनुसार येथून मात्र मैदानाची रचना आहे आणि क्रिकेटपटू एक खेळ खेळत असतात गोलंदाज यार यावेळेस मात्र शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडू बॅटला स्पर्श झालाय की काय असं काहीस वातावरण खेळपट्टीवरती पाहायला मिळालं पण मात्र चेंडू रक्षकाच्या हातामध्ये निघून गेलाय डॉट बॉल निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आणि आता मात्र समीकरण बदलतंय चार चेंडू आणि जिंकण्याकरता अकरा धावांची गरज आहे या दोन चेंडू निर्धाव आले याचा परिणाम येणाऱ्या वेळेमध्ये काय होऊ शकतो गोलंदाज यार यावेळेस मात्र अवसान घाती पटका चेंडू हवेत तीन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत आणि धावा मिळत आहेत त्या दोन तीन चेंडू आणि नऊ धावांची गरज रत्नराज भोईर काल सुद्धा हेच समीकरण पाहायला मिळालं होतं तीन चेंडू नऊ धावा त्याच्यानंतर चौकार आला तीन चेंडू पाच धावा त्याच्यानंतर काय घडलं दुहेरी धावा आणि परत दुहेरी धाव आणि एक सिंगल धाव पुन्हा एकदा ते समीकरण कालच्या दिवसातलं आलंय तीन चेंडू नऊ धावा पण मॅच मात्र कोणाच्या बाजूनी आहे हे मात्र येणारी वेळ सांगून जाईल तीन चेंडूच्या अखेरनंतर तीन चेंडू अखेर नऊ धावांची गरज गोलंदाज तयार यावेळेस मात्र पायची अपील पंचायचं बोर्ड आकाशात वर फलंदाजबाद विकेटचं पतन दोन चेंडू नऊ धावांची गरज आहे आठ चेंडू मध्ये फक्त तीन धावांचं योगदान दिलेलं आहे आदेशाने पाच चेंडू निर्धाव खेळलेले आहेत म्हणजे या निर्धाव चेंडूचा जर विचार केला काही अंशतः धावा जमवते आल्या असत्या तर मात्र समीकरणाचं चित्र काहीतरी वेगळं असतं निराश पावलांनी आदेश ढगावच्या आश्रयाला जरूर आला आहे पण येणारी वेळ पुन्हा एकदा दोन्ही संघांच्या बाजूने आहे समीकरण दोन चेंडू आणि नऊ धावांचं आहे एक षटकार आणि एक तिहेरी धाव किंवा चौकार असं समीकरण अत्यावश्यक आहे गोलंदाज सह्यार कॅप्टन लिडिंग फ्रंट रोशन सज्ज आहे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दीपेश डावखुरी आताचा फलंदाज आहे दोन चेंडू नाव धावांची गरज पुन्हा एकदा चूक पुन्हा एकदा चूक पद रालीत त्यामध्ये गडबड आणि गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती सज्ज पावलांमध्ये चूक झाली की गोलंदाज स्टॉप होतो थांबतो आणि पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरती येतो पुढचा चेंडू यावेळेस या मात्र उडवलंय चेंडूला इन बिट्विन द गॅप चौकार पाहायला मिळतोय समीकरण बदलेल एक चेंडू आणि पाच धावा मॅच मध्ये ट्विस्ट कायम आहे सामन्यामध्ये रोमांचकता कायम आहे कोणत्या संघाचा प्रवास टॉप थ्रीमध्ये येऊन पोहोचेल आणि या स्पर्धेमध्ये कायम राहील आणि कोणत्या संघाचा प्रवास इथून थांबेल हे मात्र पाहावं लागेल एक चेंडू पाच धावांची गरज सर्व प्रेक्षक या मॅचकडे डोळ्यात तेल घालून निरखून आहेत सर्व प्रेक्षकांच्या नजरा या मॅचकडे या सामन्याकडे एक चेंडू पाच धावा काही घडू शकतं कुछ भी हो सकता आहे कधी कधी एक चेंडू एक सुद्धा होत नाही तर कधी कधी एक चेंडू षटकार सुद्धा पाहायला मिळतो गोलंदाज तयार निर्णायक चेंडू आणि विजयाचा षटकार आई गाव देवी दादूपाडा संघ क्वालिफाय वॉट अ ग्रेट फिनिश वॉट अ ग्रेट फिनिश पैसा वसूल मॅच पैसा वसूल मॅच मॅन ऑफ दी मॅच कडे बोलतोय नन अदर दॅन नो डाऊट ॲट ऑल